गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तसेच उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात पत्नी सुधामती गुट्टे यांनी तक्रार दाखल केली आहे रत्नाकर गुट्टे छळतात मारहाण करतात घटस्फोट मागतात अशी तक्रार सुधामती गुट्टे यांनी केली आहे या तक्रारीनंतर रत्नाकर गुट्टेच्या विरोधात कलम चारशे अठ्ठ्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय रत्नाकर गुट्टे हे बीड गंगाखेड साखर कारखान्याचे मालक आहेत त्यांची पत्नी सुदामती गुट्टे यांनीच परळी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे मारहाण करणे शारीरिक आणि मानसिक त्रास देणे तसेच मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी धमकावणे अशा तक्रारी सुदामती गुट्टे यांनी केल्या आहेत त्यानुसार परळी शहर पोलिसांनी रत्नाकर गुट्टे यांच्यासह आठ जणांविरोधात कलम चारशे अठ्ठ्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत